हॅलो स्टुडंट, आपण बघितलेलं आहे की आपली नीटची जी परीक्षा आहे अजून पुढे गेलेली असल्यामुळे आपल्याला अभ्यासासाठी आणखीन वेळ मिळालेला आहे आणि त्याचा चांगला उपयोग करून आपल्याला आहे त्याच्यापेक्षा जो आपण ठरवलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त स्कोर आपण करू शकतो. फक्त या वेळेचा उपयोग करायचा. मग मागचं रिकॉइल करण्यासाठी महेश क्लासेस आणि चौंडेश्री सेमी इंग्लिश अकॅडमी, चौंडेश्री सायन्स अकॅडमी आपल्यासाठी घेऊन येत आहे एमसीक्यू सिरीज आणि त्यातला फर्स्ट असणार आहे सर्क्युलर मोशन. आम्ही एक साधारण एक 8-10 एमसीक्यू घेतो याच्यामध्ये आणि तुमची पण त्याच्याबरोबर रिवाइज पण होईल. नुसतं बघितल्यावर पण बरेचसे तुमच्याकडे लक्षातील कन्सेप्ट. सुरू करूया. पहिला क्वेश्चन दिलेला आहे, आपल्याला पूर्ण फॉर्म्युला याच्यामध्ये पाठ असायला पाहिजे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण फॉर्म्युले रिकॉइल करायचे आणि कुठलाही क्वेश्चन आला तरी आपल्याला तो फॉर्म्युला समजायला पाहिजे. क्वेश्चन बघा. कार ऑफ मास 2000 kg मूव अराउंड अ कर्व्ड रोड ऑफ रेडियस 250 m आणि 90 km पर आवर्स. याच्यामध्ये गिवन दिलेलं आहे मास किती आहे 200, 2000, रेडियस किती आहे 250, पण आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे, आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे मीटर पर सेकंड मध्ये. आपल्याला स्पीड काढायचं. स्पीड काय असेल? हाय 90 km 1000 ला बोलायचंय 60 × 60, एक एक कॅन्सल होईल आणि याच्यामध्ये 6×1 आणि 15 या ठिकाणी 3 इथं येणार आहे 5 या ठिकाणी 15 म्हणजे व्हेलॉसिटी या ठिकाणी असणार आहे 15 m/s. हे बेसिक आहे, हे आपल्याला येईलच लगेच. आता आपल्याला काढायचंय की सगळ्यात पहिल्यांदा फाइंड ओमेगा. ओमेगा ओमेगा म्हणणार आपण काय घेणार, ओमेगा इज इक्वल टू 2πn. एन दिलेलं नाही आहे, ओमेगा इज इक्वल टू 2π/T दिलेला नाही आहे. मग विचार करायचा की कोणता फॉर्म्युला असेल, बी इज इक्वल टू आर ओमेगा. ओमेगा इज इक्वल टू बी अपॉन आर. व्हेलॉसिटी किती आहे 25 0.1 rad/s. बघा किती सोपं आहे एक्झाम्पल. आता दुसरी व्हॅल्यू बघा, आपली बघायची आहे दुसरी. सेंट्रीपिटल फोर्स mv² / r mr² यातले सगळे फॉर्म्युले आपल्याला पाठवायचे. mv² / r mr² mr च्या जागी आपण बघा, आर च्या जागी v/ω आणि 4π² n² असं कशाही प्रकारे आपल्याला हा फॉर्म्युला लिहिता यायला पाहिजे. सगळे फॉर्म्युले माहीत पाहिजे. m मास किती आहे 2000, v² 25 रेडियस 250 झिरो कॅन्सल झिरो कॅन्सल 25 कॅन्सल इथं येणार आहे 50 आणि 20 N. सेंट्रीपेटल फोर्स. अजून काय काढायचंय बघा, रेडियल ऍक्सलरेशन. रेडियल ऍक्सलरेशन लाच सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन असं म्हणतोय, म्हणजे अलॉंग रेडियल डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. ए काय असेल बघा, v² व्ही किती आहे 25 × 25 रेडियस 250 या ठिकाणी येणार आहे 10 या ठिकाणी येणार आहे 1 म्हणजे 2.5 रेडियन पर मीटर पर सेकंड स्क्वेअर.
सोपी व्हॅल्यू आहे आणि असे कोणतेही फॉर्म्युले आपल्याला जमायला पाहिजे. पुढचं काय बघा, मोटरसायकलिंग ऍट अ स्पीड ऑफ 5 मीटर पर सेकंड डिस्क्राइबिंग अ सर्कल ऑफ रेडियस 25 फाइंड द हिज इन्क्लिनेशन. आपल्याला अँगल काढायचं इन्क्लिनेशन म्हणजे आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे आपल्याला बेसिक फॉर्म्युले सगळे पार्ट पाहिजेत. याचे फॉर्म्युले फॉर्म्युला असणार आहे टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. टॅन थीटा व्ही व्ही किती दिलेला आहे 5 × 5. आर किती दिलेला आहे रेडियस 25. जी किती आहे आपण 9.8. किंवा अप्रॉक्सिमेटली 10 घेऊन सोडवलं तरी चालेल. हे कॅन्सल हे कॅन्सल होणार आहे 0.10 20. आपल्याला अँगल काढायचा आहे. अँगल काय असणार आहे थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 0.10 20. आता याचा अँगल आपल्याला बघायला पाहिजे. बेसिकली आपल्याला अँगल माहित पाहिजे. अंदाजे याचा अँगल असणार आहे 5 degrees 30 minutes. आता आपल्याला फ्रिक्शन कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन फ्रिक्शन म्हणजे काय व्ही इज इक्वल टू म्यू आर जी. देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू म्यू आर जी. म्यू इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. डायरेक्ट फॉर्म्युला आहे व्ही स्क्वेअर इथं दिलेलं आहे बघा. व्ही स्क्वेअर 5 × 5 25 × 9.8 आणि व्हॅल्यू असणार आहे 10 20. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0.1020. बघा किती सोपे आहेत फॉर्म्युले. आता आपल्याला तिसरं एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. एक्झाम्पल बघा, स्टोन वेट 1 kg वर्ल्ड इन व्हर्टिकल सर्कल ऍट ए ऑफ अ रोप लेंथ 0.5 meter. फाइंड द टेन्शन लोएस्ट मिड वे हायेस्ट. आपल्याला टेन्शन काढायचं. टेन्शन काढायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मी तर स्पेस रिकामा करून घेतो. स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. ओके, मी एक डायग्राम काढतो. या डायग्राम मध्येच फॉर्म्युला लिहितो. टॉप बॉटम मिडवे व्हिलॉसिटी आर जी. व्हिलॉसिटी 5 rg. व्हिलॉसिटी 3 rg. टेन्शन तुम्ही जर बघितलेलं असेल तर दोरी अशी करायला आहे खाली वजन आहे. टेन्शन जास्त असणार आहे. किती असणार आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी. या ठिकाणी एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि या ठिकाणी एम व्ही स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी. बघा इथं प्लस इथं मायनस इथं फक्त एम व्ही स्क्वेअर. मी ते व्हिलॉसिटी पण लिहिलेले आहे आणि टोटल एनर्जी 5/2 mgr. आपल्याला अगदी सहज फॉर्म्युला यायला पाहिजे. हा क्वेश्चन सुटेलच आपल्याला. आता मी पहिल्यांदा काढणार आहे लोएस्ट. लोएस्ट मध्ये मला काय काढायचं आहे टेन्शन. मी पोझिशन काय असेल की एक दगड आहे आणि स्ट्रिंगला बांधलेला आहे तो असा गोल फिरवलेला आहे. मग याची लेंथ म्हणजे आर 0.5 आणि त्याचं वेट 1 kg. मग टेन्शन ऍट द लोएस्ट पॉइंट एम व्ही स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी. एम अपॉन आर व्ही स्क्वेअर. बघा लोएस्ट घेतलेला आहे
ही वैल्यू आपल्याला डायरेक्ट पट पाहिजे किती आहे 5RG प्लस MG बघा R आणि R कॅन्सल 5MG आणि MG 6MG फक्त आपल्याला किमती द्यायच्या 6 मास आहे 1 आणि 9.7 गुणाकार आहे याच्यामध्ये 8 न्यूटन 58.8 न्यूटन. मला आता टेन्शन काढायचं आहे लोएस्ट काढलेलं आहे आता टॉपचं काढू टॉप म्हणजे वरच्या बाजूस हाच फॉर्म्युला आहे mv² / r -mg पण व्हेलॉसिटी मात्र तुम्हाला टॉपची घ्यायची किती व्हेलॉसिटी rg m/r rg -mg mm कॅन्सल होईल आणि टॉपला टेन्शन असणार आहे 0 आणि 99% केस मध्ये टॉपला 0 टेन्शन असणार. आपण बघा एक दोरीची वर केलेलं आहे वर पर्यंत समजा ऑब्जेक्ट गेला आपल्याला काहीच वजू वाटत नाही कारण टेन्शन 0 मीटर असणार आहे. टेन्शन मिड वे mv² / r m/r इथली व्हेलॉसिटी बघा 3rg 3rg rr कॅन्सल 3mg m इंटू 3 इंटू 9.8 या ठिकाणी असणार आहे 29.4 न्यूटन. बघा एक्झाम्पल किती सोपं आहे फक्त आपल्याला फॉर्म्युले आपल्याला माहीत असायला पाहिजे. बघा मी बोर्ड वर आणखीन एक एक्झाम्पल दिलेलं आहे v = 2t रेडियस 9 मीटर पॉइंट एक्सलरेशन एक सेंट्रीपेटल किंवा त्याला आपण रेडियल म्हणतोय दुसरे टेंजेन्शियल नेट एक्सलरेशन आणि डायरेक्शन ऍट 3 सेकंड इतक्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या. मग याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया सेंट्रीपेटल एक्सलरेशन v माहित आहे का बघा नाही माहित आपल्याला 2t टी ची किंमत किती दिलेली 3 2 × 3 = 6 सेंट्रीपेटल एक्सलरेशन म्हणजे काय v² / r v किती आहे 6 × 6 आणि या ठिकाणी 9 म्हणजे व्हॅल्यू केली या ठिकाणी 2, 3, 1 आणि 2, 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. यानंतर आपल्याला टेंजेन्शियल व्हॅल्यू काढायची टेंजेन्शियल व्हॅल्यू म्हणजे t / dt / v आर अल्फा नाही आहे आता अल्फाच नाही आहे मॉड घ्यायचा आहे व्हेलॉसिटीचा या ठिकाणी t / dt आणि या ठिकाणी असणार आहे 2t म्हणजेच आपल्याला नेट एक्सेलरेशन काढायचं. नेट एक्सेलरेशन म्हणजे काय नेट एक्सेलरेशन म्हणजे सेंटीमीटर एक्सेलरेशन चा स्क्वेअर प्लस टेंजेन्शियल एक्सेलरेशन चा स्क्वेअर इन नेट = कितीचा स्क्वेअर आहे बघा पहिलं उत्तर काढलेलं 4 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर आणि 4 चा स्क्वेअर असणार आहे 16 + 4 √20 बघा नेट एक्सलरेशन √20 आपल्याला सांगितलेलं आहे डायरेक्शन. मग डायरेक्शन म्हणजे काय असणार आहे समजा एखादा पार्टिकल सर्कलमधून फिरतोय अलॉंग द रेडियन डायरेक्शन टुवर्ड द सेंटर सेंट्रीपेटल एक्सलरेशन SC टेंजेन्शियल असं असणार आहे एक्सलरेशन टेंजेन्शियल. मग नेट जे एक्सलरेशन जे असेल ते असं असेल
मग असं असेल आपल्याला मग व्हॅल्यू आपण काढायची आहे थीटा म्हणजे अल्फा टॅन काढायचं आहे. टॅन म्हणजे काय एसी अपॉन एटी. बघा नेट एक्सेलरेशन याच्यामध्ये काय असेल हे टेंजेंशियल हे सेंट्रीपेटल किंवा रेडियल बनते नेट याच्यामधून असणार आणि त्याच्यासाठी अँगल वापरतोय टॅन. टॅन म्हणजे एसी अपॉन एटी म्हणजे टॅन अल्फा इज इक्वल टू एसी अपॉन एटी. अल्फा इज इक्वल टू एसी. एसी किती आहे टॅन इनवर्स. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स एसी फोर डिवाइडेड बाय अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स टू. जर समजा तुम्हाला विचारलं की याच्यामध्ये वर्क डन काढायचं आहे तुम्हाला वर्क डन मग तुम्ही विचार करायचं की मला वर्क डन विचारलं तर फॉर्म्युला काय एफ एस कॉस थीटा. ह्या दोन्ही मध्ये 90 डिग्री होत असेल तर याच्यामध्ये सर्क्युलर मोशन मध्ये वर्क डन हे 0 असणार आहे. असे सगळे क्वांटिटी कशा प्रकारे मिक्स होणार आहे आपल्याला माहित पाहिजे. मी आता तुम्हाला वर्टिकल सर्क्युलर मोशनचा एक्झाम्पल दिलेलं होतं आता पण हेच एक्झाम्पल आहे फक्त व्हॅल्यू थोडीशी मी चेंज केलेली आहे. काय केलेलं आहे बघा एक डायग्राम दिलेलं आहे बॉटमला स्पीड रूट 10g दिलेलं आहे रेडियस म्हणजेच एल आहे. आपल्याला काय काढायचं आहे फाईन टेन्शन अँड स्पीड ऍट पॉइंट बी. मी तसं बीचं काढू शकतोय सीचं काढू शकतोय पण खूपच मोठा क्वेश्चन होईल म्हणून मी काय करतो की या पॉईंटचं काढतो. तुम्ही फक्त कॉन्सेप्ट लक्षात घ्या की मी कसं काढणार आहे. ना बाहेरची कुठलीच एनर्जी नाही आहे ह्याच्यात जी एनर्जी आहे तसाच हा गोल फिरणार आहे. म्हणजे बाहेरची कुठलीही एनर्जी नाही फ्रिक्शन नाही याचा अर्थ काय एनर्जी कन्झर्वेशन लावायला पाहिजे मला आता एनर्जी कन्झर्वेशन. एनर्जी कन्झर्वेशन लावा. एनर्जी कन्झर्वेशन म्हणजे काय टोटल एनर्जी ऑलवेज कन्झर्व कायनेटिक एनर्जी ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ए कायनेटिक एनर्जी बी प्लस पोटेन्शियल एनर्जी बी. कायनेटिक एनर्जी हा एम व्ही स्क्वेअर प्लस ऑब्जेक्ट खालीच आहे एम जी एच हाईट काय आहे का त्याला इथं काहीच नाही झेरो इज इक्वल कायनेटिक एनर्जी बी आणि पोटेन्शियल एनर्जी बी एम जी एच हाईट किती आहे एल एच. कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही बी स्क्वेअर. आपण असं करूया की सगळ्याचं मास कॅन्सल करून टाकूया हा व्ही याचा स्क्वेअर घ्यायचा रूट आहे म्हणजे 10g आहे. बघा याचा स्क्वेअर आहे याचा स्क्वेअर रूट होऊन जाईल हे कॅन्सल होईल या ठिकाणी इज इक्वल टू व्ही बी स्क्वेअर डिवायडेड बाय टू प्लस जी एल. बघा इथं येणार आहे 5g फाईव्ह जी एल मायनस जी एल इज इक्वल टू व्ही बी स्क्वेअर डिवायडेड बाय टू 4 येणार आहे मग या ठिकाणी येईल व्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू 8g आणि व्ही बी आपण काढणार आहे अंडर रूट 8g अंडर रूट 8g. किती सोपा कॉन्सेप्ट तर तोच लावलेला आहे. व्हेलॉसिटी डायरेक्ट दिलेले म्हणून वापरलेले नाही दिलं तर 5g किंवा एल असं वापरेल आपण. आता मला टेन्शन काढायचंय. टेन्शन काय टेन्शन साठी बघा मी याच ठिकाणी येतो टेन्शन या ठिकाणी किती असेल टेन्शन बी एम बी स्क्वेअर अपॉन आर एम अपॉन आर व्हीबी स्क्वेअर. व्हीबी स्क्वेअर किती आहे 8g
मग या ठिकाणी आपल्याला टेन्शन बी मिळणार आहे आर रेडियस म्हणजे एल आहे, एल आणि एल कॅन्सल होणार आहे, एम एवढाच मास एम रेडियस, रेडियस म्हणजे लेंथ दिलेली आहे या ठिकाणी, म्हणून रेडियस आणि लेंथ एकच आहे 8 mg. बघा दोन्ही पण किमती काढले. जर मला विचारलं की टॉपला काढा, परत एनर्जी कन्झर्वेशन, एनर्जी 1.A.C या ठिकाणी त्याचा वेग काढायचा आणि टेन्शन. बघा किती सोपं एक्झाम्पल आहे.